नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर टाकूया अमरावतीच्या आजच्या आकड्यांवर. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आतापर्यंत 14,616 जणांची तपासणी झाली आहे. यामधील 4,352 हे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामधील 3,968 सॅम्पल्स हे निगेटिव्ह आले आहेत आणि 58 सॅम्पल्स हे प्रलंबित आहेत. अमरावतीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 218 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 124 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात 76 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यात बडनेरा येथील 30 वर्षीय, 29 वर्षीय व 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आणि 58 वर्षीय पुरुष हा बुधवारा 34 वर्षीय पुरुष अंबागेट व 45 वर्षीय पुरुष हबीबनगर येथील आहे. बडनेरा येथे आढळून आलेले 3 कोरोनाबाधित रेल्वे पोलीस दलातील जवान आहेत. ते तिघेही नागपूर येथे एका पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जवानांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी हे 3 जण असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या 218 रुग्णांपैकी 124 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे, तर 15 जण कोरोनामुळे दगावले आहेत. नागपूर येथे 3 जणांना उपचारार्थ पाठवण्यात आले होते, त्यापैकी 1 जणाला सुट्टी देण्यात आली आहे. सध्या दवाखान्यात 76 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. अमरावती शहरात आज नवे 6 कोरोनाबाधितांची संख्या वाढून 218 झाली आहे. तसेच 3 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले असून आतापर्यंत कोविड वार्डातून 124 रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. मेळघाटातील कम्युनिटी हेल्थ अधिकाऱ्याचे आज अकोल्यात निधन झालेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तारुंबडा या गावी कम्युनिटी हेल्थ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे आज अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित जिल्हा कोविड रुग्णालयात निधन झाले. 2 मे पासून ड्युटीवर आले नसल्याने अकोल्यातच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते तिथेच रुग्णालयात दाखल होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली. गत काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रकोप हा फ्रेजरपुरा परिसरात वाढला आहे. या दाट वस्तीमध्ये उत्तम नगर, सिंधू नगर, फेजरपुरा आणि रामनगर या परिसरात कोरोना व्हायरसचा संक्रमण वाढले असून 10 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण इथे आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता कोरोना योद्ध्यासारखे स्वतः उभे राहून बसपा गटनेता चेतन पवार यांनी संपूर्ण फेजरपुरा परिसरात सॅनिटाईज फवारणी धुवारणी करून घेतली आणि परिसरातील नागरिकांचे धाडसही वाढविले. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा परिसरात रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. इथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 10 पेक्षा जास्त वाढत असल्याने तेथील लोकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यामुळे तिथे हा कोरोना व्हायरस वाढू नये याकरिता बसपा गटनेता चेतन पवार यांनी संपूर्ण फेजरपुरा परिसराची सॅनिटाईज फवारणी व धुवारणी करून घेतली, तसेच परिसरातील नागरिकांचे धाडसही वाढवले. यावेळी यांच्यासोबत पूर्व पार्षद भोजाबाई रायलीवाले, स्वास्थ्य निरीक्षक पाटणे, रवी कदम, अमित चोपरकर उपस्थित होते. यापूर्वीही सिंधुनगर परिसरातमध्ये स्वतः उभे राहून त्यांनी सॅनिटाईज फवारणी धुवारणी केली होती. बसपा गटनेता चेतन पवार यांची या कार्याची परिसरवासियांनी प्रशंसाही केली. काही दिवसाअगोदर गटनेता चेतन पवार यांनी फेजरपुरा परिसरात दौरा केला. यावेळी पोलीस आयुक्त, मनपाचे अधिकारी, स्वास्थ्य विभागातील अधिकारी यांच्याबरोबर फेजरपुराच्या परिस्थितीवर विशेष लक्ष देण्यासाठी दिशानिर्देश दिले आणि मनपा प्रशासन हे चांगले काम करत आहेत.
तसेच पोलीस आयुक्त संजय बावीसकर यांनीही सहयोग देण्याचं पूर्ण आश्वासन बसपा गटनेता चेतन पवार यांना दिला. त्याच्या आपण घेऊ, त्याच्यावर आपल्याला एक्झॅक्ट ओरिजिन कुठे ते कळेल. आणि त्या दरम्यान मग जे आहे आपण ट्रीटमेंट घेतली असते तिथे आपण त्याच्याकडे घेतली सिम्प्टोमॅटिक असेल तर सांगू. काही लोकांना आपण सकाळी बोललो काही तरी हायर रिक्सायचे कॉन्टॅक्ट नसते सरकारी सिम्प्टोमॅटिक होते. सर तुम्ही तुम्हाला बारीक अभ्यास आहे, क्वारंटाईन करायचे आहे म्हणून क्वारंटाईन करा. आपल्याकडे क्वारंटाईनचे दोन प्रकार आहे, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, होम क्वारंटाईन. ज्याची तुम्हाला गॅरंटी आहे की हे काय आगोपना करणार नाही, त्याला घरी राहतो काय करतो, त्याला त्रास झाला तर मग आम्ही फोन करतो, तुम्हाला फोन केला तरी आम्हाला फोन करतो, फोन केला तुम्ही तरी तुरंत आहे की नाही. कधी कधी काय होतं ते त्यांच्या मनात भीती असतं, इथून इकडे तिथं जाऊन प्रॉब्लेम नको आहे ना. जे ऐकण्यातले लोक आहेत त्यांना घरी ठेवलं तरी ते हरकत नाही, पण जे ऐकणारच नाही आहेत तुम्हाला खात्री आहे की हे ऐकणार नाही, घरी थांबणार नाही, हे चार ठिकाणी बॉम्बच फिरणार नाही, त्याला आपण आपण हे दोन्ही पर्याय होऊ शकतो. दोज हु आर इन डिसिप्लिन ओके, दोज हु विल नॉट ओव्हर डिसिप्लिन है. या परिसरामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार असंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व नागरिक हे भयभीत आहे. आधी ताप सर्दी खोकला होत होते आणि आपण डॉक्टर जवळ जाऊन इंजेक्शन घेऊन किंवा गोळ्या घेऊन ट्रीटमेंट करून चांगले सुद्धा होत होते, परंतु असे काही लक्षण दिसल्यास तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचा तपास करावा, तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सरकारी नियमांचे पालनही करायचे. तसेच परिसर नागरिकांना कोणतीही समस्या असेल तर ते बसपा गटनेता चेतन पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही नागरिकांना केले गेले. तसेच बुधवारा व अंबागेट या नवीन परिसरांमध्ये रुग्ण आढळून आल्याने मनपातर्फे या परिसरात सॅनिटाईज करून परिसर सील करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात पूर्ण झालेला राजापेठ रेल्वे उड्डाणपूल आमदार रवी राणा यांच्या हस्ते जनसेवेसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलावर सामाजिक दायित्व जोपासून ऑटो चालक, मजूर, परिसरातील गरजू रहिवाशी अशा 2870 लोकांना यावेळी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच हलकी वाहतूक सुरू करून व 8 दिवसात सर्व प्रक्रिया करून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल खुला होणार आणि भुयारी मार्गाचे काम पण सुरू होणार असे आमदार रवी राणा यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात पूर्ण झालेला राजापेठ रेल्वे उड्डाणपूल आमदार रवी राणा यांच्या हस्ते जनसेवेसाठी खुला करण्यात आला. भाजी, फळ विक्रेता, चारचाकी गाडी तसेच चालक शैलेश आटोते व ऑटो चालकाच्या हस्ते पूजन करण्यात आले. या उड्डाणपुलावर सामाजिक दायित्व जोपासून ऑटो चालक, मजूर, परिसरातील गरजू रहिवाशी अशा 2870 लोकांना आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्यात आले. या पुलावरून वाहतूक सुरू व 8 दिवसात सर्व प्रक्रिया करून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल खुला होणार आहे. तसेच भुयारी मार्गाचे काम पण सुरू करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून कोरोना लॉकडाऊन मध्ये शासन निर्देशांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून व मजुरांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे विकास कार्य सुरूच ठेवण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी प्रशासनाकडे केली. तसेच लॉकडाऊन मध्ये पूर्ण झालेला हा रेल्वे उड्डाणपूल महाराष्ट्रातील एकमेव विकास कार्य आहे व त्याचे लोकार्पण आपल्या हस्ते होत आहे, हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी केले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याच्याआधी 45 कोटी रुपये दिले होते आणि 2-3 वर्षापासून या ब्रिजचं काम चालू होतं. शो वायका असो, ॲम्ब्युलन्स असो की आपल्या शाळेत जाणारी मुलं असो, त्यांना खूप त्रास होत होता
आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी डे नाईट काम सुरू करून या ब्रिजचं काम कंप्लीट करून घेतलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे लोक 10 ते 12 किलोमीटर दुरून दुरून या ठिकाणी फेऱ्यांनी जात होते त्यांच्यासाठी हे चांगलं सोयीचं झालेलं आहे. सगळे लोक इथे आनंदित आहे आणि मला असं वाटतं की विकासाच्या कामाला कोणी विरोध करू नये, कारण की ब्रिजची ट्रायल घेण्यासाठी 8 दिवसाआधी छोटे छोटे वाहनं सुरू करावं लागते. त्याच ट्रायलच्या उद्देशानं आपण आज छोटे वाहनं इथं सुरू केलेलं आहे. 8 दिवसानंतर मोठे वाहनसुद्धा सुरू होईल. अनेक लोक म्हणतात कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही आहे. कम्प्लिशन सर्टिफिकेट जेव्हा घ्यावं लागते तेव्हा याची ट्रायल होते आणि ट्रायल जे आहे शुभारंभच्या माध्यमातून उद्घाटनाच्या माध्यमातून आपण सगळे ऑटो चालकांना रिक्षावाल्यांना गोरगरिबांना या ठिकाणी हजारो लोकांना ज्या घरी आज अन्न नाही आहे उपाशीपुढी त्यांना झोपावं लागते अशा सगळ्या लोकांना इथं किराणा वाटप करत आहे आणि किराणा वाटप करून ही राहदारी आपण सुरू केलेली आहे. त्याचं उद्घाटन केलेलं आहे, शुभारंभ केलेला आहे आणि 8 दिवसानंतर या छोट्या राहदारीनंतर छोटे मोठे जे वाहनं जातील त्यानंतर कंप्लीशन सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर ट्रक वगैरे मोठमोठे वाहनसुद्धा याच्यावरून जातील. सगळ्यांसाठी हे सुरू होईल. म्हणून आज या शुभारंभामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला हा शुभारंभ होऊ नये त्यांना माझं सांगणं आहे की कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये विरोध करू नका. एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी समर्थन करा, सोबत या आणि चांगल्या गोष्टीला समर्थन करून साथ द्या. कारण की 50-60 हजार लोक इथून रोज 10 किलोमीटर दूरून त्यांना जावं लागतं. त्या लोकांची सुविधा करणं, त्यांना सोय करणं एक आमदार म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून मी केलेली आहे आणि ती सेवा करण्यासाठी कोणी जरी मदत असेल तर त्याची मी पर्वा करणार नाही. लोकांसाठी मी आहे, लोकांसाठी काम करत राहील. म्हणून नेहमी सांगतो माणूस किती जगला याला महत्त्व नाही आहे, किती लोकांसाठी जगला याला महत्त्व आहे. याचं उदाहरण राजा पिठावर असो, गोरगरिबांची सेवा असो, गोरगरिबांचा किराणा वाटप असो, की कोविनसारख्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट देऊन त्या रुग्णांची सेवा असो, ज्या ठिकाणी क्वारंटाईन केलेलं आहे त्यांच्यासाठी जी सुविधा आहे त्यांच्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधणं, गोरगरिबांना राशन मिळत आहे काय त्याच्याकडे लक्ष देणं, ज्या लोकांचा इलाज होत नाही त्याचा इलाज करून देणं आणि बेरोजगारांच्या हाताला काम देणं यासाठी जनतेने मला निवडून दिलेलं आहे. ती सेवा मी अहोरात्र करत राहील. सगळ्यांना या ब्रिजच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो. सगळे लोक याचा आनंद घेतील. इथे मोठ्या प्रमाणात वाहनं सुरू झालेलं आहे. या परिसरातल्या सगळ्या लोकांना जवळपास 1.5 लाख लोक खुश झालेले आहे. ज्या लोकांना त्रास होत होता त्या सगळ्यांच्या सोयीसाठी आज ब्रिज सुरू झाला आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल 8 दिवसात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येईल. मोठी वाहने, स्कूल व्हॅन, रुग्णवाहिका, शववाहिका आदी सर्व वाहने या पुलावरून जाणे येणे करतील व नागरिकांचा वेळ, पैसा, इंधन याची बचत होईल. हा पूल आपले स्वप्न होते व आपल्या खासदारकीच्या पहिल्या वर्षातच याचे लोकार्पण होत आहे. हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले. टरबूज खरबूज विक्रेता शैलेश यांच्याकडून फीत कापून व नारळ फोडून या पुलाचे लोकार्पण आमदार रवी राणा यांनी करून घेतले. लॉकडाऊन मध्ये गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून उडान पुलावर मंडप टाकून आपल्या ऑटोसह आलेले ऑटो चालक, या पुलाचे अहोरात्र बांधकाम करणारे मजूर, परिसरातील गरीब गरजू नागरिक, माता बहिणी अशा 2870 जणांना डाळ, तांदूळ, कणिक, साखर, तेल, बेसन असे संपूर्ण कुटुंबाला पुरेल इतक्या साहित्याची किराणा किट वाटप करण्यात आल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. मास्क बांधून सॅनिटायझरचा वापर करून हा कार्यक्रम शासन निर्देशांचे पालन करून करण्यात आला. पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या. हे बातमीपत्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.